राजकीय सांस्कृतिक घडामोडीसाठी पाहत रहा महाराष्ट्र जन। आज दिनांक 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती। सावखेडा बुद्रुक ग्राम पंचायत तालुका रावेर येथे महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली। महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला सरपंच यांनी पुष्पहार घालून पूजन केले, त्याचप्रमाणे ग्राम पंचायत सदस्यांनी देखील पूजन केले। यावेळी ग्रामसेवक रवींद्रजी चौधरी व ग्राम पंचायत सदस्य सुभान तडवी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले। सध्या पावसाचा जोर असल्यामुळे गावात डासांचा प्रादुर्भाव होऊ नये व मलेरिया डेंग्यू असे आजार वाढू नये यासाठी सरपंच व सदस्य यांनी एक दिवस अगोदर रासायनिक जंतुनाशक द्रव्याची गावात फवारणी सुद्धा केली। गांधी जयंतीचे औचित्य साधून गावात कोविड-19 दुसऱ्यांदा लसीकरण ठेवले। त्या कामी आरोग्य सेविका प्रतिभा नेमाडे, आरोग्य सेवक पी.व्ही. देशमुख, आरोग्य सेवक कैलास आदिवाले यांनी सहकार्य केले। यावेळेस सावखेडा बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये सरपंच सौ लता पाटील, उपसरपंच मुमताज तडवी, ग्रामपंचायत सदस्य अलाउद्दीन तडवी, सुभान तडवी, रवींद्र श्रीखंडे, मनीषा पाटील, छाया पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी संतोष चौधरी, शंकर दरी, अनिल पाटील, बी.यू. पाटील व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक उपस्थित होते। रावेर तालुका प्रतिनिधी बी.यू. पाटील। आज दिनांक 2 ऑक्टोबर 2021 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आणि आज त्या महात्मा गांधी यांची जयंती माननीय अध्यक्ष सरपंच साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये साजरी करण्यात आली। त्यावेळेस ग्रामपंचायतीचे उपसरपंच, सभासद, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक, पत्रकार बंधू या सरपंचाला उपस्थित होते। तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जयंतीनिमित्त गावामध्ये कोविड-19 लसीकरणाचा दुसरा डोस आपण आज म्हणजे आयोजित केलेला आहे। तसेच डेंग्यू मलेरिया सारखे आजार पसरू नये म्हणून यासाठी गावामध्ये रासायनिक औषधांची फवारणी करण्यात येत आहे। तसेच या जयंतीनिमित्त दारूबंदी इत्यादी विषयावर महात्मा गांधी जयंतीनिमित्त कार्यक्रम सादर करण्यात आला। याविषयी आपल्या ग्रामपंचायतीचे सन्माननीय सभासद महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 2 शब्द बोलणार।